विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी वाशिम जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीनं स्वीप उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून युवा आणि नवमतदारांमध्ये मतदार जागृती करण्यासाठी वाशिम मध्ये 31 किलोमीटरच्या सायकल थॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 500 पेक्षा अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. यामध्ये 8 ते 58 वर्षे वयापर्यंतचे सायकलपटू यांचा समावेश होता. महिला सायकलपटूंची संख्या लक्षणीय होती. आजची सायकल थॉन स्पर्धा जी आहे ती मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आहे आणि स्वीपची ॲक्टिव्हिटीचं सेन्सिटायझेशन करण्यासाठी आहे. सर्व नागरिकांना मी या आपल्यातर्फे आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभागी घ्यावा. खास करून जे तरुण वोटर्स आहेत त्यांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांना त्यांचा लीडर निवडायची संधी या माध्यमातून आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर आलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे असं आव्हान आपल्या म्हणतो. आज जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आणि जिल्हा प्रशासनातर्फे वाशिम येथे सायकल थॉनचं आयोजन केलेलं आहे आपल्या निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमाच्या अंतर्गत. याचबरोबर आजच कारंजालाही मॅरेथॉनचंही आयोजन केलेलं होतं निवडणुकीच्या स्वीपसाठी. ही सगळे कार्यक्रम आपण आयोजित करतो आहे ते मुख्यतः या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं, एथिकल मतदान करावं, महिला मतदारांनी विशेष करून बाहेर पडून मतदान करावं, 18 ते 19 वयोगटातल्या आपल्या लोकांनी मतदान करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यातले जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांनी देखील या 21 तारखेला मतदान करावं.